मुतोबाचा विजय असो. मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा घोर मैफिल स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या मैफिलीतील कथेचं नाव आहे सैतान आणि कथेचे लेखक आहेत अभिषेक पडेलकर. पण कथा सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, नाहीतर मित्रांनो, सैतान या कथेवरचे दोन आधीचे व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर ते आधी बघून घ्या, मगच ह्या व्हिडिओला सुरुवात करा, ही विनंती आहे. नीलकंठ सावंत आणि इन्स्पेक्टर पटवर्धन, हवालदार राणे व जोशी आणि बाकी गावकरी आता बरीच आत आले होते जंगलाच्या. तो सैतान पण आता दिसत नव्हता. हळूहळू त्या सैतानाच्या पावलांचा पाठलाग करत सर्व पुढे जात होते. सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरलं होतं. आता भरलेल्या वातावरणाची जाणीव नीलकंठला होऊ लागली होती. आता आपल्याला आपल्या योजनेनुसार कार्य पूर्ण करावे लागेल. पटवर्धन सर, तुम्ही आमच्या मागोमाग या, पण काही अंतर ठेवून. हा अंगारा तुमच्याकडे ठेवा. जर तुम्हाला वाटले की आम्ही स्तंभित किंवा भ्रमित झालो आहोत किंवा कुठे अडकलो आहोत, तेव्हाच हा अंगारा आमच्यावर फुंका. बाकी मी बघतो. ही अत्यंत भारलेली जागा आहे, त्यामुळे आता आपण कोणीच एकमेकांशी काहीच बोलायचं नाही. आपण जर काही एकमेकांशी बोललो तर त्या काळ्या शक्तीपर्यंत सर्व बोलणे जाऊ शकते. जे काही बोलायचं आहे ते नजरेनेच खुणावून बोलायचे. कोणीच आता बॅटरी किंवा दिव्यांचा वापर करायचा नाही. या चंद्रप्रकाशातच आपल्याला आपला मार्ग शोधायचा आहे. मी, सावंत, नंदू, सदा आणि धोंडीबा आता पुढे जातो. चला, आता निर्णायक वेळ आली आहे. गणपती रक्षण करेल आपले, तोच मार्ग दाखवेल, नीलकंठ म्हणतो. नीलकंठ आणि बाकी गावकरी आता गावाच्या मसणवाटीकडे पोचलेले होते. इन्स्पेक्टर पटवर्धन आपल्या सहकाऱ्यांसह काही अंतर ठेवून त्यांच्या मागोमाग येत होते. काही अंतरावर आता प्रकाश दिसू लागला होता. सर्वजण सावध झाले. क्षणार्धात सर्व वातावरण बदललं होतं. काही पांढऱ्या रंगाच्या आकृत्या आता त्यांच्या भोवती फिरवू लागतात. काही आकृत्यांना हातच नव्हते तर काहींना चेहराच नव्हता. त्या आकृत्या आता या सर्वांवर हल्ला करू लागल्या होत्या, पण हे काहीच करू शकत नव्हते, म्हणजे हलूच शकत नव्हते. सर्व जड झालं होतं एखाद्या दगडाप्रमाणे. नीलकंठसुद्धा, सर्वांच्या हातातील रुद्राक्षमणी पण कुठेतरी पडले होते. तो मांत्रिक आता समोर आला होता. गडगडाटी हसत होता. हातात काठी आणि कमरेवर वस्त्र एवढंच त्याच्याकडे होतं. सर्व काही जिंकल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. इन्स्पेक्टर पटवर्धन लांबूनच हे सर्व पाहत होते. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही इथून याल आणि मला पकडाल? मला माहीत होते तुम्ही येणार. हा सापळा मी तुमच्यासाठीच रचला. सैतान जिवंत राहो. काय सरपंच सावंत, ओळखलं का मला? मी महाकाळ. नाही नाही, मी प्रशांत रेडकर, तोच प्रशांत ज्याला तू आणि ह्या बाकी गावाने बेदम मारहाण केली होती. ओळख पटली का? महाकाळ जोरात बोलतो. तू तू जिवंत आहेस? नाही नाही, हे शक्य नाही. तू तर मेला होतास. मी स्वतः तुला मारून नदीत फेकले होते. तू वाचणे शक्य नाही, सरपंच सावंत म्हणतात. मी तेव्हाच मेलो होतो सावंत जेव्हा माझ्या बायकोवर तुझी वाईट नजर पडली. काय बिघडवले होते आम्ही तुझे की तू आमच्यासोबत असे वागलास? मी तर नवीनच या गावात राहिला होतो. माझी बदली झाली म्हणून माझे कोणाशीच काही वैर नव्हते. सर्वप्रथम तू पूर्ण गावाला आमच्या विरुद्ध भडकावलेस. माझी बायको सविता जादूटोणा करते असं सर्वांना सांगितलेस. मूर्ख गाववाल्याने माझे घरच पेटवून दिले. जीव वाचवण्यासाठी आम्ही पळत पळत या जंगलात आलो तर तिथेही तू तुझ्या माणसांबरोबर येऊन पोचलास. तुझ्या माणसांनी मला बेदम मारहाण केली. माझी सविता तुझी विनवणी करत होती पण तुला दया नाही आली. माझ्यासमोरच तू माझ्या सविताचा उपभोग घेतलास आणि नंतर तिला मारून पण टाकलेस. तुला वाटले मी पण मेलो आणि तू आम्हा दोघांना नदीत फेकून दिलेस. हीच तू मोठी चूक केलीस. त्या दिवशी मी मेलो नव्हतो. काही लोकांनी मला वाचवलं. ते अघोरी होते. बरेच दिवस मी बेशुद्ध होतो. त्यांच्याच औषधांनी मी काही दिवसात बरा झालो. त्यांनीच मला सांगितले की ते माझ्या बायकोला नाही वाचवू शकले. मी तेव्हाच ठरवलं की बदला घ्यायचाच.
खूप विनवणी करून आणि माझ्यासोबत घडलेल्या घटनांमुळे त्या आघोरींना माझी दया आली आणि त्यांनी मला विद्या दिली. या विद्येमुळेच हा सैतान माझ्या अंमलात आहे, त्यालाच मी जागृत केले आहे माझा बदला घेण्यासाठी. रघु आणि तुझ्या बाकी साथीदारांना माझ्या सैतानानेच मारले. आता तुझी पाळी. तो भटपण हाकनाक मेला. त्याला मारणे गरजेचे होते, अन्यथा तू इथे आला नसतास. त्यावेळी तुझ्याकडे ताकद होती, आज मी सर्व शक्तिमान आहे. आज कोणीच तुला वाचवू शकणार नाही, अगदी देवसुद्धा. तुझ्या पापांची शिक्षा पूर्ण गाव भोगणार. कोणीच वाचणार नाही आता, सगळे मरणार. महाकाळ म्हणाला, तोंडीबाला पण कळून चुकले होते की रघुला त्याच्या पापांची शिक्षा मिळाली होती. नाही प्रशांत, मला माफ कर, मी चुकलो, खरंच चुकलो, मला मारू नकोस. सावंत विनवण्या करतात. तुला माफ करू? तुला, ज्याने माझे सर्व आयुष्य उद्ध्वस्त केले, माझ्या सविताचा जीव घेतला, त्याला माफ करू? कदापि नाही. आज तू मरणारच, आणि ते पण सैतानाच्या हातून. महाकाळ म्हणतो, नाही नाही प्रशांत, तुला मला मारायचे आहे तर तू स्वतः माझा जीव घे, पण ह्या सैतानाच्या हातून मला मरण नको. सावंत म्हणतो, प्रशांत नाही सावंत, महाकाळ. जी मजा या सैतानाच्या हातून मरण्यात आहे ना, ती बाकी कशातच नाही. असे बोलून महाकाळ हातातील काठीने सैतानाला इशारा करतो. तो सैतान पुढे येतो. त्याच्या तोंडातून प्रचंड दुर्गंधी येत होती. त्याची लांबलचक नखे बघून सर्वांना धडकी भरत होती. सावंत थरथर कापत होता. नंदू सदा तर कधीच बेशुद्ध पडले होते. नीलकंठ पण त्या बंधनातून सुटण्याचा प्रयत्न करत होता, पण त्या पांढऱ्या आकृत्यांमुळे त्याला मन एकाग्र करता येत नव्हते. त्या आकृत्यांचा दबाव पण आता वाढत होता. नीलकंठचे डोळे पण हळूहळू जड होऊ लागले होते. एव्हाना आता सर्वांना सत्य माहीत झाले होते, सावंतांनी जे केले ते चुकीचंच होते, पण प्रशांत उर्फ महाकाळला अडवणे गरजेचे होते. प्रश्न पूर्ण गावाच्या अस्तित्वाचा होता. एवढा वेळ लांबूनच सर्व बघणारे इन्स्पेक्टर पटवर्धन काहीतरी मनाशी निश्चय करतात. सावंत जरी गुन्हेगार असला तरी कायद्याव्यतिरिक्त त्याला दुसऱ्या कोणी शिक्षा देणे त्यांच्या पोलिसी मनाला पटत नव्हते. तसे पूर्ण गावासाठी या सैतानाचा नाश करणे महत्त्वाचे होते. इन्स्पेक्टर पटवर्धन आपल्या कमरेला त्रिखंडी खंग बांधलेला आहे ना याची खात्री करून घेतात. राणे जोशी, मला कवर करा, मी नीलकंठाला सोडवायला जातो आहे. तुम्ही त्या सैतानावर गोळ्या फायर करा, त्याने त्याचे आणि महाकाळचे लक्ष विचलित होईल. तोपर्यंत मी नीलकंठ व बाकीच्यांना सोडवेन, इन्स्पेक्टर पटवर्धन म्हणतात. ठीक आहे सर, आम्ही त्या सैतानावर निशाणा साधतो, तुम्ही बाकीच्यांना सोडवा. काय जोशी, तयार ना? हवालदार राणे म्हणतात. हवालदार जोशीने पण हकाराती मान हलवली. छान, पण सावध रहा, तुम्हाला फक्त त्यांचे लक्ष वेधून घ्यायचे आहे, सामना नाही करायचा. चला, गुड लक, इन्स्पेक्टर पटवर्धन म्हणतात. तो सैतान आता सावंतांच्या पुढ्यातच उभा राहतो. सावंताला आपले मरण आता दिसू लागले होते. फक्त भीतीमुळेच तो गर्भगडीत झाला होता. सैतान आपली लांबलचक नखे त्या सावंताच्या मानेत घुसवतो. रक्ताच्या चिरकांड्या उडतात. ते रक्त पिण्यासाठी सैतान आपले तोंड पुढे करतो. मांत्रिक पण खुंची नजरेने सावंताचा मृत्यू पाहत होता. एवढ्यात गोळीबार चालू होतो. गोळ्यांनी सैतानाला तर काही फरक पडत नव्हता, पण त्या धक्क्याने सैतान थोडासा मागे सरकला जातो. त्याची लांबलचक नखे सावंतांच्या मानेतून बाहेर पडतात. सावंत जबर जखमी होऊन खाली पडतो. हीच संधी साधून इन्स्पेक्टर पटवर्धन नीलकंठजवळ जाऊन अंगारा फुंकतात. क्षणार्धात महाकाळचे मायाजाळ नाहीसे होते. त्या आकृत्या पण नाहीशा होतात. नीलकंठ आणि बाकी सर्व मुक्त झालेले असतात. हे सर्व बघून महाकाळ चिडतो आणि हातातील काठीने सैतानाला सर्वांना मारण्याचा आदेश देतो. सैतान पण रागाने सर्व उधळत पुढे येतो. इन्स्पेक्टर पटवर्धन त्याला अडवायला सामोरे जातात, पण सैतान त्यांना एका हाताने चुडवून लावतो. इन्स्पेक्टर पटवर्धन झाडाला जाऊन आपटतात. हे पाहून हवालदार जोशी आणि राणे पण त्या सैतानाला अडवायला पुढे येतात, पण सैतान त्यांची पण तीच गत करतो. आता नीलकंठच बाकी असतो. तो सैतान वेगाने नीलकंठकडे झेपावतो, पण दुहेरी गतीने तो सैतान पाठीमागे फेकला जातो. नीलकंठने आपल्या हातातील पंचशील त्रिशूळाच्या सैतानापुढे ठेवलेला असतो.
महाकाळ पण परत एकदा त्या आकृत्या नीलकंठावर सोडतो, पण आता त्या आकृत्या नीलकंठाजवळ जाताच भस्म होतात. नीलकंठाच्या हातातील रुद्राक्ष मण्यांचा प्रभाव असतो तो. बस महाकाळ, आता अजून नाही, या सैतानाचा नाश आता होणारच, नीलकंठ म्हणतो. तू मला नाही अडवू शकत, मी सर्वशक्तिमान आहे, माझ्या मार्गात येऊ नकोस, हकनाक मरशील, महाकाळ म्हणतो. ते बोलत असतानाच इन्स्पेक्टर पटवर्धन महाकाळवर झडप घालतात आणि त्याच्या हातातील काठी तोडून टाकतात. अरे हे काय केलंस तू, आता तो सैतान स्वतंत्र झाला, आता कोणीच वाचणार नाही, सर्व मरणार, तो सगळ्यांना मारणार, महाकाळ म्हणतो. महाकाळच्या हातातील काठीमध्येच त्याची सर्व शक्ती असते. तो सैतान पण त्या काठीच्या प्रभावानेच महाकाळच्या अंमलाखाली होता, पण आता तो मुकाट सुटला होता. त्याचे पिवळे डोळे आता लालसर भासू लागले होते, त्याचे रूप आता अधिक गुग्र भासत होते आणि त्याला आता रोखणे अधिक कठीण वाटत होते. एकाएक जोराने हवा वाहू लागते. उडणाऱ्या पालवपाचोळा ह्यामुळे काहीच नजरेला दिसत नव्हते. काही समजायच्या आतच नीलकंठच्या छातीवर फांदीचा प्रहार होतो. त्याच्या धक्क्याने नीलकंठ तर पळतोच, पण नीलकंठच्या हातातील पंचशील त्रिशूळ कुठेतरी लांब जाऊन पडतो. इन्स्पेक्टर पटवर्धन परत पुढे सरसावतात, पण त्यांच्यावरही फांदीचा प्रहार होतो. ते पण दूर जाऊन झाडाला आपटतात. नीलकंठ परत उठून उभा राहतो, पण जोरात वाहणाऱ्या हवेमुळे पाताळ गंगेचे पाणी पण त्या सैतानापर्यंत पोहोचणारे नव्हते. काय करावे कळत नव्हते. सर्वांचा मृत्यू समोरच दिसत होता. अचानक सैतानाचा हात सदाच्या गळ्यापर्यंत येतो. क्षणार्धात सदाची मान धडावेगळी होते. आता सर्वच भयंकर होते. सर्वजण फार घाबरलेले होते. जी अवस्था सदाची तीच धोंडीबाची पण होते. आता मरण काही अंतरावरच असते सर्वांचं. इतक्यात महाकाळवर कोणीतरी शस्त्राचा वार करतात. महाकाळ कळवळून खाली कोसळतो. तो वार जखमी झालेला सावंतांनी केलेला असतो. तू मेलास आता, मी नाही तर तू पण आता वाचणार नाहीस. जा तुझ्या सविताकडे, माझ्या आधीच तू मरणार, सावंत म्हणतात. नाही सावंत, तुला मारल्याशिवाय मी मरत नाही, असं बोलून महाकाळ त्या शस्त्राने सावंतांवर वार करतो. सावंतचे निष्प्राण शरीर खाली कोसळते. महाकाळ, तुझा बदला पूर्ण झाला आहे. आता या सैतानाला अडव, नाहीतर पूर्ण गावाचा तो नाश करेल. बाकीच्यांना सोड, त्यांनी तुझे काय केले, इन्स्पेक्टर पटवर्धन म्हणतात. नाही इन्स्पेक्टर, या सैतानाचा नाश करणे कठीण आहे, मी पण त्याला टाळू शकणार नाही, मला माफ करा, असे बोलून महाकाळ पण प्राण सोडतो. इकडे त्या सैतानाच्या तावडीत आता नंदू सापडला होता. त्याला वाचवायला हवालदार राणे जातात, पण तो सैतान त्यांना मारून टाकतो. हे पाहून हवालदार जोशी त्या सैतानावर बेचोट गोळीबार करतात. त्या गोळ्यांनी सैतानाला तर काही फरक पडतच नव्हता, पण त्या गोळ्यांच्या धक्क्याने नंदू मात्र सैतानाच्या हातातून निसटला. सैतान अजूनच भडकतो आणि जोशींकडे येतो. तो जोशींवर वार करणार तितकाच तो सैतान एका जागीच खिळतो. त्याला अजिबात हलता येत नव्हतं. नीलकंठाने पाताळ गंगेचं पाणी त्या सैतानावर शिंपडलं होतं. त्या पाण्याच्या प्रभावाने तो सैतान एकाच जागी स्तब्ध झाला होता. बस फक्त तेवढा क्षण होता नीलकंठकडे. नीलकंठ लगेच इन्स्पेक्टर पटवर्धन यांना इशारा करतात. पटवर्धन तो इशारा समजून आपल्या कमरेतील त्रिखंडी खंड त्या सैतानाच्या डाव्या छातीत मारतात. एक कांठड्या बसवणारा आवाज ऐकू येतो. जोरात वाहणारी हवा आता शांत झाली असते. सर्व वातावरण आता बदलत होते आणि तो सैतान जमिनीवर निश्चित पडलेला होता. दूर कुठेतरी सूर्य आपली किरणे प्रकाशित करत होता. त्या अंधाऱ्या जंगलातून लांबूनच दिसणारी ती किरणे जणू प्रकाशाच्या अंधारावरील विजयाची शाश्वतीच देत होती. गावातील मंदिरातून पण आता पहाटेचा घंटनाद ऐकू येत होता. सैतानी शक्तींना मानवाने शह दिलेला होता. दैवी शक्तीच्या बळावर शेवटी दैव जिंकते आणि सैतान हरतो. इन्स्पेक्टर पटवर्धन जोशी नंदू आणि नीलकंठ सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. नीलकंठ, आता जिंकलो ना आपण, इन्स्पेक्टर पटवर्धन विचारतात. हो पटवर्धन सर, पण हा सैतान मेलेला नाही, याचा अंत करणे शक्य नाही आपल्याला, नीलकंठ म्हणतात. म्हणजे तुला काय म्हणायचं आहे नक्की, हवालदार जोशी विचारतात. हा त्रिकंडी खंग जर कोणी सैतानाच्या छातीतून बाहेर काढला तर तो परत जिवंत होईल, नीलकंठ म्हणतो.
अरे बापरे, मग ह्यावर उपाय काय? इन्स्पेक्टर पटवर्धन विचारतात. त्याची व्यवस्था मी केली आहे. चव्हाणांना सांगा, मी एक मोठा पेटारा बनवला आहे. आता सकाळच झाली आहे, चव्हाण तो पेटारा घेऊन येतीलच. मी त्यांना असे सांगितलं होते, तो पेटारा घेऊन आले की ह्या सैतानाचे शरीर त्या पेटाऱ्यात बंद करून तो पेटारा नदीच्या तळाशी सोडा, जेणेकरून तो सैतान कायमचा बंदिस्त होईल. नीलकंठ म्हणतात, छान कल्पना आहे, तसंच करूया. इन्स्पेक्टर पटवर्धन म्हणतात. तेवढ्यात चव्हाण त्या पेटाऱ्यासह काही गावकऱ्यांना घेऊन येताना दिसतात. तो सैतान मेलेला पाहून सर्व आनंदाने खुश होतात. एवढ्यात कोणीतरी नीलकंठाचा पंचशील त्रिशूळ शोधून आणतात. नीलकंठने सांगितल्याप्रमाणे सर्व त्या सैतानाच्या शरीराला पेटाऱ्यामध्ये ठेवतात. नीलकंठ आपला पंचशील त्रिशूळ त्या सैतानाच्या शरीरावर ठेवतात आणि पाताळ गंगेच्या पाण्याची बॉटल पण त्या पेटाऱ्यात ठेवतात. त्या पेटाऱ्याला बंद करून वरती साखरदंडाने बांधण्यात येते. वरतून कुलूप लावतात आणि तो पेटारा नदीच्या प्रवाहात सोडतात. वजनामुळे तो पेटारा नदीच्या तळाशी जाऊन पडतो. सर्वजण गावात परत येतात. गावकरी मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत करतात. खूप दिवसांनी गावातही मोकळा श्वास घेतलेला असतो. दडपण आणि भीती यावर मात केलेली असते आणि याचे सर्व श्रेय नीलकंठच्या शक्ती आणि इन्स्पेक्टर पटवर्धन यांच्या धाडसीपणाला जाते. इन्स्पेक्टर पटवर्धन गावकऱ्यांच्या मदतीने बाकी प्रेतांवर व्यवस्थित अंत्यसंस्कार करून घेतात आणि नीलकंठ पुन्हा आपल्या घरी जाण्यास निघतात. नाश झाला सैतानाचा, उत्सव साजरा करू देवाचा. असीमित शक्ती जरी त्या सैतानापाशी, मनुष्याचे धाडस आणि दैव जिंकले त्यापरी.